ओके चला थोड़ा कैमरा थांबला होता। पहिले कोण आहे? ओनर्स। दुसरं कोण आहे? दुसरं कोण आहे? मॅनेजमेंट। ठीक आहे, तिसरं कोण आहे? इन्व्हेस्टर। इन्व्हेस्टर्स। पुढं कोण आहे? कस्टमर। कस्टमर। त्याच्या पुढं कोण आहे? गव्हर्नमेंट। दुसरं कोण आहे? लेंडर्स। ठीक आहे, ह्या सगळ्यांना उपयोग होतो। कसा उपयोग होतो, कशा प्रकारे होतो, काय निर्णय घेतात, हे सगळं आपण एक एक पाहू। तर बघा, ओनरला त्या बुककीपिंगवरनं किंवा त्या रेकॉर्डवरनं काय समजतं रे? व्यवसायात यावर्षी किती प्रॉफिट झाला हे समजतं, बरोबर का? आता बघा, व्यवसायाचं पहिलं वर्ष असेल तर पहिल्या वर्षी फक्त प्रॉफिट किती झाला एवढं समजेल, बरोबर का? पण समजा त्याचा व्यवसाय सुरू होऊन 10 वर्ष झाली असेल, किती वर्ष? 1-5-6 वर्ष किंवा 10 वर्ष झाली असतील, बरोबर का? मग त्याला जर असं काढायचं असेल की बाबा पहिल्या वर्षीपेक्षा दुसऱ्या वर्षी किती टक्क्यानं माझ्या बिझनेसमध्ये वृद्धी किंवा ग्रोथ झाली, बरोबर का? तिसऱ्या वर्षी किती ग्रोथ झाली, चौथ्या वर्षी किती ग्रोथ झाली, ग्रोथ झाली किंवा बेरीज म्हणजे थोडंफार काय म्हणतात परिस्थिती खालावली, हे जर त्याला टक्केवारीमध्ये काढायचं असेल तरी पण त्याला त्या फायनान्शियल रिपोर्टिंगचा काय होतो? उपयोग होतो। समजतंय का? म्हणजे ओनरला एकच उपयोग, पहिला उपयोग लक्षात ठेवायचा, काय? टू नो द प्रॉफिट ऑब्लिक लॉस ऑफ बिझनेस। ठीक आहे, ज्यांना लिहून घ्यायचं त्यांनी लिहून घ्या। टू नो म्हणजे काय? माहीत करून घेणे। ठीक आहे, आपल्या व्यवसायाचा प्रॉफिट किंवा लॉस किती आहे हे माहीत करून घेण्यासाठी ओनरला काय होतो? त्या बुककीपिंगचा उपयोग होतो। ठीक आहे, दुसरं कोण आहे बघा? आता मॅनेजमेंट। आता बघा, हे मॅनेजमेंटचं जर म्हणजे मॅनेजर्सला त्या बुककीपिंगचा उपयोग कसा होतो हे जर समजून घ्यायचं असेल तर एक उदाहरण देतो, नीट लक्षपूर्वक ऐका। ठीक आहे, समजा माझं एक झेरॉक्स दुकान होतं। काय होतं? झेरॉक्स दुकान, बरोबर का? पहिलं एक वर्ष ते म्हणजे क्लास बघत मी ते बघत होतो। ठीक आहे, हळूहळू काय झालं, माझा क्लासचा व्याप वाढला, मग मी काय केलं, त्या झेरॉक्सच्या दुकानात एक मॅनेजर ठेवला। काय ठेवला? मॅनेजर। समजतंय का? म्हणजे माझं काय आहे? झेरॉक्स शॉप आहे, बरोबर का? त्यात एक मॅनेजर आहे, त्यात काय? एक मॅनेजर आहे, कळते का? आणि दुकानामध्ये किती मशीन आहेत? 5 मशीन आहेत। किती मशीन आहेत? 5 मशीन। ह्या 5 मशीनींवरती, ठीक आहे, 5 मशीनींवरती 5 कामगार कामाला आहेत। समजतंय का? आता एक गोष्ट समजून घ्या, हे 5 कामगार आहेत ना, ह्या 5 कामगारांचं मला काय घेणं देणं नाही, मला फक्त माहिती आहे की दुकान आहे, दुकानात 5 मशीन आहेत आणि त्या मॅनेजरला सगळी जबाबदारी दिलेली आहे, बरोबर का? ह्या मशीनीवरती म्हणजे दुकानात कामाला कोणाला ठेवायचं, काय ठेवायचं, त्यांचे पगार किती, हे सगळं निर्णय कोणाचे? मॅनेजरने बघायचे। मला फक्त कळवायचं की बाबा हे कामगार ठेवलात, ह्याला एवढी पगार आहे, विषय संपला। ठीक आहे, आता काय व्हायचं माहिती आहे का? ठीक आहे, ह्या ABCD हे 5 जण होते, तर ह्या सीला एक गर्लफ्रेंड होती। काय होती? गर्लफ्रेंड। त्याचं एक पिल्लू होतं, बरोबर का? मग काय व्हायचं माहिती आहे का? हे सगळे आपल्या इमानदारांना काम करायचे, पण ही झरस काढायला लागला की ह्याला पिल्लूचा फोन यायचा। ठीक आहे, ती कर्मांचं काय पिल्लू काय चाललंय, मग हे चालू असतं, पिल्लू दुकान उघड, कागद घाल, करवाया, खराब झाला चुरगाळून टाक बाजूला, बरोबर का? म्हणजे एक झेरॉक्स काढायला तो 5 पेपर वाया घालवायचा। काय करायचा? एक झेरॉक्स काढायला तो 5 पेपर वाया घालवायचा, बरोबर का? केस कळली काय झाली? आता बघा काय झालं। ठीक आहे, मग काय झालं, असं करत करत वर्ष, आणि हे काय मॅनेजरच्या लक्षात आलं नाही, हे मॅनेजरला माहीत नव्हतं, ह्याला पिल्लूचा फोन येतो, बरोबर का? हा पिल्लूवर बोलता झेरॉक्सचं पिल्लू करून टाकतो, हे मॅनेजरला माहीत नव्हतं। झालं काय, वर्षाचा शेवट आला आणि मला मॅनेजरनं सांगितलं की सर, ह्या वर्षी आपल्या दुकानाचा 1 लाख रुपये प्रॉफिट झालाय। किती झाला? 1 लाख रुपये प्रॉफिट झालाय। आणि जेव्हा मी क्लास बघत दुकान चालवायचो त्यावेळेस मला 1 लाख 50 प्रॉफिट व्हायचा। किती व्हायचा? 1 लाख 50, बरोबर का? मला माहिती आहे कामगार ठेवा काय बी ठेवा,
बरोबर का? प्रॉफिट किती होणार? 150,000 होणार. पण ह्या वेळेस मॅनेजर ठेवून कामगार ठेवून सुद्धा किती प्रॉफिट झाला? फक्त 100,000. मी म्हणलं येडा बेडा आहेस काय, हां मी एकटा चालत होतो, 50,000 प्रॉफिट कमी झाला कसं काय? 50,000 प्रॉफिट कमी झाला कसं काय? बरोबर का? मॅनेजर म्हणला आता तुम्ही ह्यांना विचारा. मी काय म्हणलं, तुला कशाला ठेवलं आहे? मला हे कोण आहेत, कुठले आहेत काय माहिती आहे का? नाही माहीत. मी कोणा ठेवला आहे? ह्यांच्यावरती नजर ठेवाय, तुला ठेवलं आहे. बरोबर का? तुला पगार काय असा आहे? त्याचाच आहे. बरोबर ना? मी शिवाय कोणाला देणार? मॅनेजरला. मी मॅनेजरला झाप झाप झापला, मॅनेजरला झाप झाप झापला, मॅनेजर रडला. ठीक आहे, त्याला मोटिवेशन आलं, तो डायरेक्ट दुकानात गेला. बरोबर का? आणि दुकानात जाऊन बघत बसला मशीन कशी, कोण कसं काम करते, कळते का? तर त्याला काय कळलं नाही. बरं ठीक आहे, तो मशीन पैसे का गेला? त्याला काय म्हणलं, मागच्या वेळेचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ह्या वेळेचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घेऊन ये. मॅनेजरला काय कळा नाही लॉस कुठं झाला. मी काय म्हणलं, मागच्या वेळेचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ह्या वेळेचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घेऊन ये. तर मी निरीक्षण केलं तर मला कळलं की मागच्या वर्षी झेरॉक्स पेपरचे बंडल असतात ना, त्यासाठी फक्त 80,000 रुपये लागायचे. किती लागायचे? 80,000. आणि त्याच बंडलला ह्या वर्षी किती लागल्यात? 130,000. बाकी सगळं बरोबर होतं, पण झेरॉक्सच्या बंडल पेपरला काय झालं? जास्त खर्च झाला. थोडं थोडं कळायला लागलं असेल खर्च कोणामुळे झाला. ठीक आहे, मग मॅनेजर म्हणला कसं काय, मॅनेजर म्हणला कसं काय, ती काय जाऊत नाही, दुकानात जाऊन बघ म्हणलं. मग मॅनेजर दुकानात गेला, त्या पाच कामगार नजर ठेवत बसला. बरोबर का? त्याला कळलं ठीक आहे की पिल्लूचा फोन येतो. बरोबर का? आता ह्याला कामावर तर काढायचा नाही. मग मॅनेजर काय म्हणला माहिती आहे का? मीटिंग घेतली ह्यांची आणि म्हणला, आजपासून जर दिवसात 2 कागदाच्या वरी 1 कागद वाया गेला तर त्या कागदाचे डबल पैसे तुमच्या नावे पडतील. कळतंय का? हा झाला खडबडून जागा. बरोबर का? हा पहिला काय करायचा, 1 झेरॉक्स काढाय, 5 पेपर वाया घालवायचा. कळतंय का? 1 झेरॉक्स काढायला 5 पेपर वाया घालवायचा. पण आता मॅनेजर नियम काय लावला, दिवसात 2 पेपरच्या वरी जरी 1 जरी पेपर वाया गेला त्या पेपरच्या डबल पैसे, म्हणजे 1 पेपर 2 रुपयाला असेल तर 4 रुपये ह्याच्या नावावर पडणार. ठीक आहे, आणि हा निर्णय व्हायच्या अगोदर हा पट्ट्या 100-100 200-200 पेपर वाया घालवायचा. कळतंय का? आता जर हा निर्णय घेऊन पण ह्यानं 100-100 200 पेपर वाया घालवायला लागला तर 1 पेपर 3 रुपये प्रमाण पकडा, ह्याच्या नावावर किती पडतील? 300 रुपये पडतील रोजचे. किती पडतील? 300. मग हा खडबडून जागा झाला, तो निर्णय झाला. ठीक आहे, लगेच हा झेरॉक्स काढायला लागला, फोन आला, हॅलो पिल्लू. ती म्हणला, ए पिल्लू पिल्लू ठेव फोन, म्हणला माझ्या अंगावर पैसे पडतील. बरोबर का? जागेवरती काय झालं, खर्च कमी आला. तिसऱ्या वर्षी परत ॲटोमॅटिक खर्च कमी आला, प्रॉफिट 170,000 झाला. कळतंय का? आता बघा ह्या सगळ्या केसमध्ये आपल्याला काय कळलं. ठीक आहे, की मॅनेजरला नेमकं कळलं की बाबा लॉस कशामुळे झाला, लॉस कुणामुळे झाला आणि हा लॉस रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे हे पण त्याला समजलं. कशावरून? बुककीपिंगवरून. कशावरून? बुककीपिंगवरून. जर बुककीपिंग केलंच नसतं तर कोणत्या गोष्टीला किती खर्च झाला हे शेवटपर्यंत कळालं नसतं. कळलं का? मॅनेजरला उपयोग झाला. कशाचा? बुककीपिंगचा. कशासाठी? डिसिजन मेकिंगसाठी. कशासाठी? डिसिजन मेकिंगसाठी. फॉर डिसिजन मेकिंग. डिसिजन कुठले? मॅनेजरियल डिसिजन. ठीक आहे, व्यवस्थापकीय निर्णय, मॅनेजरियल म्हणजे व्यवस्थापकीय. व्यवस्थापकीय निर्णय घेण्यासाठी मॅनेजमेंट आपण काय होतो, बुककीपिंगचा उपयोग होतो. समजतंय का? ठीक आहे, पुढं बघा. इन्व्हेस्टर. आता इन्व्हेस्टर म्हणजे काय? गुंतवणूकदार. इन्व्हेस्टर म्हणजे काय? गुंतवणूकदार. ठीक आहे, बघा मित्रांनो, आज जर एखादा व्यवसाय लहान असेल तर 50,000-60,000 आपण जवळचे पैसे गुंतवू शकतो. पण समजा उद्या जर मला एखादा मोठा बिझनेस करायचा आहे, बरोबर का, समजा मला मला कारखाना काढायचा आहे तर कारखाना काढण्यासाठी 100,000-100,000 पैसे लागतात. बरोबर ना? मग आता हे 100,000-100,000 पैसे जर मला आणायचे असतील, ठीक आहे, तर मला काय करावं लागतं? एकतर कर्ज घ्यावं लागतं. बरोबर का? किंवा नातेवाईकांकडून काय, नातेवाईकांना काय म्हणलं लागतं की तुम्ही माझ्या व्यवसायात पैसे गुंतवा असं सांगावं लागतं. नातेवाईक सोडा, बँकेला जरी म्हणलं आपला कर्ज द्या तर बँक तुम्हाला कर्ज देते, ह्याचा अर्थ एक प्रकारे ते सगळे पैसे कुठं गुंतवते? तुमच्या व्यवसायात.
बरोबर का? मग तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालतोय का नाही, तुमच्या व्यवसायाची स्थिती चांगली आहे की नाही हे कशावरनं कळतं? कशावरून कळतं? व्यवसायाच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरनं. कशावरनं? व्यवसायाच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरनं, बॅलन्स शीटवरनं, कॅश फ्लो स्टेटमेंटवरनं समजत असतं. ठीक आहे, अशा प्रकारे इन्व्हेस्टरला काय होतं? बुक किपिंगचा उपयोग होतो. बरोबर का? ह्याला काय म्हणतात? टू नो द सॉल्वन्सी. ऑफ द बिझनेस. आता सॉल्वन्सी म्हणजे काय? ठीक आहे, आता बघा, इनसॉल्वंट म्हणजे काय? भिकारी, कर्ज म्हणजे असा काय झालं, कर्ज पाधारी झालाय. बरोबर का? आता समजा कुठली तरी बँक जो व्यवसाय ऑलरेडी म्हणजे हळूहळू हळू डबघायला आलाय, ते पैसे गुंतवल का? नाही गुंतवणार. बरोबर का? पण व्यवसाय डबघायला आलंय का नाही हे कशावरनं कळतं? बँकचा मॅनेजर काय आतमध्ये येत नाही, तू काय काय करतोय? बँक मॅनेजर फक्त काय बघतात? तुमच्या व्यवसायाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट बघतात, त्याचं निरीक्षण करतात आणि त्याच्यावरून ठरवतात की बाबा तुमचा व्यवसाय व्यवस्थित आहे की नाही. ठीक आहे, जर तुमचा व्यवसाय डबघायला म्हणजे कर्जबाजारी नसेल तर काय करतात? तुम्हाला कर्ज देतात म्हणजे पैसे गुंतवतात, नाहीतर गुंतवत नाहीत. ओके, पुढे आहे कस्टमर. सर, गिरायकाला कसा उपयोग होतो? गिरायकाला कसा उपयोग होतो? ठीक आहे, गिरायकाला उपयोग होतो म्हणजे असं नाही की मी किराणा दुकानात गेलो आणि पार्ले पोळा खरेदी करायला गेलो तो कस्टमर नाही, मी एकदम शेवटचा कस्टमर झालो. कस्टमर म्हणजे कुठला? समजा माझं दुकान आहे, साडीचं दुकान आहे. कायचं? साडीचं दुकान आहे आणि त्यात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या विकायला ठेवतोय. बरोबर का? माझं दुकान साडीचं. बरोबर का? आता मला ज्या वेगवेगळ्या साड्या दुकानात विकायला ठेवायच्या त्यासाठी मला कोण पाहिजेत? सप्लायर पाहिजेत. कोण पाहिजेत? सप्लायर. आणि मुख्य करून सप्लायर कोण असतात? मोठमोठे कारखानदार. बरोबर का? आता समजा मी पहिल्यापासून जर एकाच कारखानदाराकडून काय घेत असेल? माल घेत असेल. ठीक आहे, आणि तो मला मालाचा पुरवठा व्यवस्थित करतोय. पण एका महिन्यात काय झालं? त्यानं मला मालाचा पुरवठा केला नाही, कमी केला. दुसऱ्या महिन्यात पण तेच केलं, तिसऱ्या महिन्यात पण तेच केलं. बरोबर का? मग आता ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात ना, ह्यांना आपलं प्रॉफिट लॉस अकाउंट पेपरमध्ये आउट करावं लागतं. तर मी त्या व्यवसाय त्या प्रॉफिट लॉस अकाउंट बघितलं, त्याच्यावर मला समजलं की बाबा ही कारखाना बहुतेक आता बंद पडतोय. बरोबर का? आता जर मला माहीत झालं की हा कारखाना बंद पडणार आहे तर मला काय करावं लागेल रे? माझं दुकान चालू ठेवायचं म्हणल्यावर मला दुसरा कोण ना कोण सप्लायर शोधावं लागेल का नाही? शोधावं लागेल. बरोबर का? आणि दुसरा सप्लायर मी का शोधतो? तर तो व्यवसाय चालू राहील का नाही ह्यासाठी. कळतंय का? कस्टमरला बुक किपिंगचा उपयोग कसा होतो कळलं का? समजलं? हां. पुढं कोण आहे? गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला काय काम नसतं? गव्हर्नमेंट काय म्हणतं? फक्त काय म्हणतं? टॅक्स दे म्हणतं. गव्हर्नमेंट काय म्हणतं? तेर को मिला मेर को भी चाहिए. कळतंय का? तुम्हाला प्रॉफिट झाला गव्हर्नमेंट काय म्हणतं? टॅक्स द्यावा लागतंय. लॉस झाला की टॅक्स मागत नाही. कळतंय का? काय म्हणून काय लिहिलंय मी? गव्हर्नमेंट म्हणजे काय? टॅक्स किती घ्यायचा ह्यासाठी. तुमच्याकडनं टॅक्स किती घ्यायचा किंवा तुमच्या व्यवसायाकडनं टॅक्स किती घ्यायचा हे गव्हर्नमेंट कशावरून ठरवते? तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरनं. बरोबर का? म्हणून काय लिहिलंय मी लक्षात ठेवण्यासाठी? गव्हर्नमेंटचा काय संबंध? तेर को मिला मेर को भी चाहिए. ठीक आहे, आणि लेंडर्स म्हणजे काय? लेंडर आणि इन्व्हेस्टर सेमच, जवळजवळ सेमच. बरोबर का? तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल प्रायव्हेट संस्थांकडनं तर प्रायव्हेट संस्था काय बघतात तुमचं? तुमचं थबड बघत नाहीत, तुम्ही कोणाचं पोरगाय बघत नाहीत. ठीक आहे, लेडीज असेल तर म्हणत नाही हो तुला भारी दिसते मग तुला कर्ज घेऊन टाक. लाईट गेली आहे, पाऊस सुरू झाला आहे, हे लेक्चर आपण इथंच थांबवतोय. ठीक आहे, आपलं जवळजवळ सगळं संपलेलं आहे मित्रांनो, बाकीचं आपण उद्या पाहू. ठीक आहे, मी फक्त मोबाईलचा फ्लॅश चालू केला आहे. काही मुलांना रिक्वेस्ट आहे, एक मिनिट. पाऊस चालू झाला बाहेर, लाईट गेलेली आहे. ठीक आहे, तर बाकीचं बेसिक आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. धन्यवाद. काय लाईटीने गोठाळ केला मधीसन काय?